टाइमली रूपामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण परतलेला भात बघतोय. खूप जबरदस्त टेस्टी आणि माझ्या आवडीची डिश आहे ही. तर आपण रेसिपी स्टार्ट करूया. हा जो भात आहे तो आपण रात्रीचा घेतलेला आहे, म्हणजे आपण शिळा भात इथे वापरणार आहोत. त्याचाच हा परतलेला भात टेस्टी बनतो. ताजा जर तुम्ही भात घेतला तर तो इतका टेस्टी लागत नाही. रात्रीचा राईस आहे तो मी मोकळा करून घेते चमच्याच्या साह्याने. आपण पॅन गरम करायला ठेवला, त्यात थोडं तेल घातलेलं आहे आणि अगदी पाव वाटी मी भाजलेले शेंगदाणे यामध्ये ऍड करते. शेंगदाणे भाजलेले नसतील तरी काहीच हरकत नाही, आपल्याला शेंगदाणे याच्यामध्ये तळून घ्यायचे. तर थोडंसं तेलामध्ये मी भाजलेले असल्यामुळे फ्राय करते आणि ते काढून घेते. जो राईस आहे कुकरमध्ये त्यामध्येच मी हे काढून घेणार आहे. खूप फटाफट बनते. खरं तर शिळं खाऊ नये, पण कधीतरी हा राईस बनवून खायला काहीच हरकत नाही. भोरी टाकली अर्धा चमचा, अर्धा चमचा मी जिरं ऍड केलेलं आहे आणि याला ट्विस्ट म्हणून मी मस्त पाव चमचा ओवा घालते. ओव्यामुळं शिळा राईस असल्यानेही काहीच प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे जसं की पोटदुखी वगैरे, काहींना वाटतं की बाबा शिळा राईस आहे तर नको खायला, म्हणून मी ओव्याची इथं फोडणी घालते नेहमी. मुलांनाही याचा त्रास होत नाही. हिंग घातलंय मी थोडंसं चिमूटभर आणि आपण कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. यामध्ये थोडा मोठा असा कांदा चिरून मी घेतलेला आहे. जास्त बारीक कांदा चिरायचा नाहीये, कारण कांदा चांगला फ्राय करणार आहोत आणि तो दाताखाली आला तर खूपच टेस्टी लागतो. तर आपण तेलामध्ये चांगला कलर चेंज होईपर्यंत कांदा फ्राय करून घेऊया. कांदा फ्राय होतोय तर या स्टेजला मी इथं मिरचीचे काही बारीक करून तुकडे घातलेले आहेत. ते मी दाखवायचं राहून गेले माझ्याकडून, माफी असावी. तर आपण मिरची पण ऍड केलेली आहे. तुम्हाला हवी तेवढं तिखट तुम्ही मिरची ऍड करू शकता. त्यानंतर मी इथे मीठ घालतेय. चवीनुसार मीठ घालतोय आपण. ते आपण हलवून घेतोय परत एकदा. कांदा चांगला फ्राय झालाय तुम्ही पाहू शकता. इतपत तो फ्राय झाला पाहिजे, नाही तर मग तो कच्चा कांदा चांगला लागणार नाही. त्यानंतर आपण हळद ऍड करूया थोडी. आता आपण जो भात आहे तो आपण ऍड करतोय आणि हलवून घेणार आहोत. इथे जर भात खूप कोरडा वाटत असेल रात्रीचा तर तुम्ही थोडंसं पाणी हातामध्ये घेऊन इथे शिंपडू शकता, म्हणजे तो थोडासा मऊसूद होईल. आणि आपण हलवून घेतोय आता. माझा थोडा भात गिजगाच आहे त्यामुळे मी पाणी नाही हलत आहे. तर अगदी थोडा कोरडा कोरडा भात वाटत असेल तर तुम्ही पाणी थोडंसं शिंपडू शकता. कोथिंबीर घातली आपण धुतलेली, चिरून घेतली आहे, ऍड केली आहे कोथिंबीर. हलवून घेतीये. आपला परतलेला टेस्टी जबरदस्त असा राईस तयार झालेला आहे. चॅनल आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला प्लीज विसरू नका. सो या प्रकारे जर राईस राहिला असेल, रात्रीचा शिळा भात राहिला असेल, तर नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा, नक्की सगळ्यांना आवडेल. धन्यवाद. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.